खेळाडू झाला या रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. पहिला धक्का लागत असताना टीमला शैलेश बाद झाला. मागच्या मॅच मध्ये अतिशय चांगला खेळ केला होता त्या खेळाडूने, तोच खेळाडू बाद होतो आता. वैभवला पाद स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक यांना नवीन फलंदाज भावेश. फटका चांगला आहे, पुन्हा एकदा रनआउटचा धोका. डायरेक्ट हिट नाहीये, नाहीतर कदाचित माघारी परतावं लागलं असत. गोलंदाज पांडुरंग यावेळेस फटका चांगला आहे. वैभव चतुरीच्या बॅट मधून आला आहे शानदार षटकार. सहा धावा. एकदा यावेळेस फटका पसला, झेल होईल का? हो यस, झेल टिपला जातोय. षटकारानंतर प्रत्युत्तर फलंदाज बाद, दुसरा धक्का. एकूण धावसंख्या पाहिली तर 12. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू अगदी उडवण्याचा प्रयत्न. दोन धावा कंप्लीट झाल्यात. ते बोलत नाही
चेंडू डॉट निघत सचिन घेऊन आला जात असताना आपल्याला पहा मिळते पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न कॉटन बॉल अतिशय चांगला झेल टिपला जातोय फलंदाज बाद तिसरा धक्का लागतोय साईराज इलेव्हन या टीमला न्यू बॅट्समन प्रतीक पुल करण्याचा प्रयत्न होता डीप मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय आणि खराब क्षेत्ररक्षण चेंडू जाईल सीमा पार चौकार जेथे एकेरी धाव होती तेथे मात्र मिसफील्ड झाली आणि त्यामुळेच या चार धावा पाहायला मिळाल्या उडवण्याचा प्रयत्न अगदी सरळ खेळाडू उपस्थित आहेत गुड कॅच झेल टिपला जातोय वन मोर विकेट डाऊन चौथा धक्का एकोणावीस एकोणीस वन नाईन लेटकट घेण्याचा प्रयत्न होता चेंडूचा प्रचंड वेग पाहायला मिळाला चेंडू जातोय तो डॉट पुन्हा एकदा वन्स अगेन डायरेक्ट देण्याचा प्रयत्न गरज होती का यावेळेस मात्र एक डाव
स्ट्राइकला रोटेट केलं जातंय बाईच्या स्वरूपामध्ये. एक धाव मिळत असताना एकूण धावसंख्या 20 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा नाही आताचा चेंडू वाईट पडल्यानंतर थोडस बाहेर निघत जाते. खेळण्याचा प्रयत्न एकदम कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न रनआउटचा धोका. रनआउटची विकेट मिळाली आहे फलंदाज बाद. उडवण्याचा प्रयत्न एकच धाव दुसरीचा प्रयत्न. पुन्हा एकदा रनआउटचा धोका. पुन्हा एकदा रनआउटची विकेट लागोपाठची दुसरी विकेट रनआउटची फलंदाज बाद. पुन्हा एकदा एच आणि खराब फिल्डिंग. दोन क्षेत्ररक्षक होते. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर फर्स्ट स्लिपचा फिल्डर बीट चेंडू जाईल सीमा पार थर्डमॅनच्या दिशेला चौकार. आणि तीन ओव्हरचा खेळ संपला. एकूण धाबा 27 धाबा स्कोरबोर्ड वरती. प्रथम बॅटिंग करत असताना साईराज 11. सत्तावीस धावा झाल्यात तीन षटकाचा केस संपल्यानंतर. उडवण्याचा प्रयत्न बॉल आवेत आहे मात्र फिल्डर पासून थोडासा दूर राहिलाय आणि दोन धावा अंकित केले गेल्यात स्कोर बोर्ड वरती. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पाहता येतात. एकूण 29 धावा स्कोरबोर्ड वरती बढवत असताना पुन्हा एकदा यावेळेस बॅटम पॅड मधून चेंडू जातोय डॉट बॉल. टॉस साठी यायचं आता तीर्थ 11 विपक्ष जयराम प्रतिष्ठान. दोन्ही टीमचे कॅप्टन तीर्थ 11 आणि जयराम प्रतिष्ठान टॉस साठी या. अरे
उकळण्याचा प्रयत्न राहिलाय. थोडासा हलकासा अपील, फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. आणखीन एक विकेट. शुभासे आपण करूया टॉस. तिथे आहे का कॉइन? तीर्थवेलोने पक्ष जयराम प्रतिसाद आणि बॅट्समॅन नवनाथ राऊत मैदानावरती येत असताना पुन्हा एकदा लीडिंग आहे जेलची शक्यता आणि फलंदाज बाद.
पांडुरंग आणि बालू कडाळी ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. पॉवर प्लेचा षडक सामना सुरू होतोय. पहिलाच बॉल, पहिल्या बॉल वरती विकेट मिळेल का? नवनाथ राऊत झेल खाली आणि झेल मात्र सुटलाय. विकेट मिळाली असती. पांडुरंगला बात करण्याची संधी होती. फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल षटकार आलाय बावच्या बाट मधून. या ओव्हर मध्ये मात्र दुसरा षटकार. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. झेल कोण टिपणार? टिपला अखेरकार झेल आणि पहिला विकेट गारद होतोय. भाऊ कडाळीच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागलाय मिताली इलेव्हन या टीमला. पुन्हा एकदा फटका चांगला सरळ केला चेंडू लॉंग ऑफला बीट करत असताना दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू सीमा पार चार. ओ
रिव्हर्स, पुन्हा एक चौकार, गुड शॉट. ज्या फलंदाजाचा झेल सोडला त्याने मात्र लागोपाठ दोन चौका टोकल्यात. मॅच मध्ये वापसी करत असताना आता फलंदाज पाहतोय आपण पांडुरंगला. लॉक स्वीप सूर्या स्टाईल ने चेंडूला पाठवलाय. वन बाउन्स इन टू द फेस पफो लागोपाठ फलंदाजाने त्याच्यासाठी पारितोषिक तर निश्चित मिळेल बाळाशेठ कांबरे यांच्या वतीने आणि त्याचबरोबर किरण शेठ राऊत यांच्या वतीने संध्याकाळी. तीन चौकार चौथा सहा आणि सामना विन 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 झाला आहे. मॅच जिंकला.